टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। चैन स्नेचिंग के मामले लगातार बढ़ते ही जा रहे हैं। कई बार चैन स्नेचिंग की वारदात में महिलाओं की जान जाने की भी खबर सामने आती है। इसी तरह से डोंबिवली पुलिस ने चैन स्नेचिंग के मामले में मनोज ठाकुर और विकेश तिवारी नाम के दो आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस को इन दोनों आरोपियों की काफ़ी दिनों से तलाश थी। ये दोनों वैसे तो रहने वाले उत्तर प्रदेश के हैं, मगर बेरोजगारी की वजह से डोंबिवली और आसपास के इलाकों में चैन स्नेचिंग की घटना को अंजाम देते थे, मगर अब ये दोनों आरोपी पुलिस की गिरफ्त में। नजीकच्या काळात डोंबिवली विभागामध्ये चैन स्नेचिंगचं प्रमाण जास्त झालेलं होतं। त्यानंतर ॲडिशनल CP DCP आणि आम्ही सर्वांनी मिळून एक टीम फॉर्म केली होती। त्यामध्ये API वनवे, API डांबरे, PSI तारमळे आणि स्टाफ ह्या सगळ्यांनी मिळून ज्या ज्या ठिकाणी जे गुन्हे झाले होते चैन स्नॅचिंगचे तिथले CCTV प्राप्त केले। CCTV प्राप्त केल्यानंतर त्याच्यात काही आरोपी आम्हाला निष्पन्न झाले। ते आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा आम्ही शोध घेतला। ते आरोपी आम्ही आणले, इंट्रोगेशन केलं आणि त्यांच्याकडून एकूण 10 गुन्हे उघडकीस आलेले आहेत चैन स्नॅचिंगचे। त्यामध्ये मानपाडेचे 3, टिळकनगरचे 5, डोंबिवली आणि विष्णुनगरचे 1-1। सदर गुन्ह्यात आपण 135 ग्रॅम सोनं, मोटरसायकल, मोबाईल असे 7,11,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे। या आरोपींना ह्या सर्व गुन्ह्यात आता अटक करत आहोत आणि त्यांचं कस्टडी घेतलेली आहे। आजपर्यंत त्यांची कस्टडी आहे। या आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्याचा तपास चालू आहे। हे मूळचे UPचे आहेत पण ते सध्या इथे राहत आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या आरोपी जे ज्या गुन्हा करताना ज्यावेळी जे कपडे, शूज, चप्पल आणि मोटरसायकल जे वापरले होते जशास तसे आपण ते हस्तगत केलेलं आहे आणि पुढचा तपास चालू आहे। बॅकग्राऊंड काय म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये बेरोजगार झाला? हां, असं आहे। ते आधी नोकरी करत होते, सध्या नोकरी करत नाही आहेत, बेकार होते आणि ते अशा ह्या गुन्हेगारीच्या विश्वात गेलेले आहेत।